ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने FDI थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि यावर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला कल्पना आहे की 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता. 14 ते 19 आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं होतं. ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू. 22 मध्ये 23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्याही वर्षी आपण बघितलं असेल आपल्यानंतरची जी मोठी राज्यं आहेत गुजरात असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती. पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत महाराष्ट्रात हे होत आहे ते होत आहे आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे. आणि आपण बघितलं असेल टोयोटा सारखी मेजर कंपनी फोक्स वॅगन सारखी मेजर कंपनी या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत. सर विरोधी पक्षनेते म्हणतायत वडेट्टीवार की एकंदरीत ही कागदेवरती घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. गुजरात आहे तो आघाडीवर दिसतोय आणि गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. असं आहे की वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातचंच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे. खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्रद्रोह नाही आहे. महाराष्ट्रद्रोही स्टेटमेंट नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी तर ठीक आहे सरकार कोणाचंही असो आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा आनंद त्यांनी मान्य केला पाहिजे. जयदीप सक्सेना अटक केल्यानंतर सुद्धा सुपर बैठक घेतली त्यामध्ये असं दिसून आलं की फक्त देवेंद्र फडणवीसच आपले टार्गेट आहेत. मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी आहे. जयदीप महामार्गासंदर्भात नेमकी सरकारची भूमिका काय आहे? शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे. सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा त्याला कुठलाही विरोध नाही पण कोल्हापूरमध्ये विशेषतः विरोध आहे. त्यामुळे आमची ही नेहमीच भूमिका राहिली आहे की विरोध डावलून प्रकल्प करायचा नाही मार्ग काढायचा नाहीतर आपण अनेक वेळा असे निर्णय केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही हा निर्णय असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सगळं स्थगित केलं. सोयाबीन खरेदीवरून सुद्धा राजकीय विरोध दिसून येत आहे. सोयाबीन खरेदीसाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. सोयाबीन खरेदी करता आपला जो सगळा नवीन माल आहे हा ऑक्टोबर शेवटी नोव्हेंबरमध्ये हा मार्केटमध्ये येईल. सगळीकडे हमी भावाचे खरेदी केंद्र आम्ही उघडणार आहोत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कुठेही कोणाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळू नये याकरता आमचा प्रयत्न असणार आहे. आताही मार्केटमध्ये जुनं सोयाबीन येत आहे. आता त्या संदर्भातही आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे की तात्काळ आपण केंद्र उघडू. जुनं सोयाबीन आलं तरी देखील त्याला आताचा हमी भाव मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण केला. अटकेवरनं राजकारण केलं जात आहे. संजय राऊत असं म्हणतायत की त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण जी कायदे पंडितजींची प्रभूज आहे ती भाजपची निगडीत आणि रक्तातच बेईमानी आहे. असं आहे की संजय राऊतांना असल्या गोष्टी बोलण्याची सवय आहे. माझं तर मत आहे की बहुधा जयदीप आपटेला संजय राऊतनीच लपवून ठेवलं होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.